आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दादानगरीचा सहाय्यक फौजदार लाचलुचपतच्या जाळ्यात, जामिनावर खुले करण्यासाठी मागितली 10,000 लाच. कोल्हापूरच्या राधानगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अशोक शिंदे यांना 10,000 लाच स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं. याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांना माननीय न्यायालयाने दर सोमवारी 10 ते 3 या वेळेत राधानगरी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्याप्रमाणे तक्रार हे सोमवारी हजेरी लावण्यासाठी गेले असता तुम्हाला हजेरीसाठी यायला लावत नाही, अटक करून जामिनावर खुले करतो. यासाठी 10,000 लाच सहाय्यक फौजदार अशोक अप्पासो शिंदे यांनी त्यांच्याकडे मागितली. यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून राधानगरी एसटी स्टँड आवारात तक्रारदार यांच्याकडून 10,000 लाच घेताना सहाय्यक फौजदार शिंदे यांना रंगेहात पकडले. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महानकर न्यूज साठी राधानगरीहून बरकतभाई पन्हाळकर.